इज मी सुप्रिया, मदर्स लाईफ मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा आपला व्हिडिओ आहे हेल्दी अँड टेस्टी होममेड कुकीज. मला एक कमेंट आली होती की लहान मुलांसाठी हेल्दी अँड टेस्टी कुकीजची रेसिपी शेअर करा, त्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. घरात असणाऱ्या सिंपल आणि साध्या गोष्टींपासून या कुकीज बनवलेल्या आहेत. बनवण्यासाठी पण त्या कुकीज खूप सोप्या आहेत आणि लहान मुलांसाठी पण त्या तितक्याच हेल्दी आहेत. तर त्या कुकीज कशा बनवायच्या ते आपण बघूयात. कुकीज बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूयात. त्यामध्ये पहिल्यांदा आहे गव्हाचं पीठ. मेजरमेंट कपनी हे एक कप गव्हाचं पीठ आहे. 3/4 कप गूळ आहे. 1/4 कप ड्रायफ्रूट पावडर आहे. ही ड्रायफ्रूट पावडर माझ्याकडे रेडी होती. तुम्हाला जर ड्रायफ्रूट पावडर हवी असेल तर तुम्ही बदाम, काजू या आणखी कुठले तुम्हाला ड्रायफ्रूट हवे असतील तर त्यानुसार ते तव्यावरती थोडं शेकून घ्यायचं आणि मिक्सरला हळूवारपणे फिरवून घ्यायचं. ड्रायफ्रूट पावडर कशी बनवायची याची रेसिपी चॅनलवर अपलोड केलेली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही ते पण जाऊन चेक करा. त्यासोबतच आहे तूप. हे साधारणतः 4 चमचे तूप आहे. दूध आहे, बेकिंग पावडर आहे आणि हिरव्या वेलचीची पावडर आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही व्हॅनिला एसेन्स पण वापरू शकता आणि तुम्ही 12 ह्याच्यामध्ये खूप पर्टिक्युलर असाल तर तुम्ही बेकिंग पावडर पण स्किप करू शकता. तर सुरुवातीला एका भांड्यामध्ये आपण हे 3/4 कप गूळ घेऊयात आणि त्यामध्ये आपण 4 चमचे हे तूप टाकून घेऊयात. आणि त्यासोबतच हे 5 चमचे दूध टाकून घेऊयात. आपण आता गॅस चालू करून घेऊया. हे केलेलं मिश्रण आपण ठेवून दिले आणि त्याला व्यवस्थितपणे हलवून घ्यायचं आहे. त्याला उकळत वगैरे ठेवायचं नाही आहे, त्याला फक्त थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे जेणेकरून गूळ विरघळण्यासाठी आपल्याला मदत होईल. याला आपण हलवत हलवत थोडंसं थंड करूयात जेणेकरून यामधला गूळ व्यवस्थितपणे विरघळून जाईल. तोपर्यंत आपण सर्व सुके इन्ग्रेडियंट्स मिक्स करून घेऊयात. त्यामध्ये आहे हे 1 कप गव्हाचं पीठ आहे. हे मी स्वच्छ चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ आहे. त्यासोबतच हे 1/4 कप रवा घेतलेला आहे. हे ड्रायफ्रूट पावडर आहे, वेलची पावडर आहे आणि 1 टीस्पून बेकिंग पावडर आहे. हे सर्व सुके इन्ग्रेडियंट्स हाताने व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहे. कशाचे लम्स असतील तर ते लम्स पण तोडून घ्यायचे आहेत. सुके इन्ग्रेडियंट्स मिक्स करून झाल्यानंतर आपण गुळाचं जे मिश्रण तयार केलं होतं ते मिश्रण आपण यामध्ये घालून घेऊयात. याला व्यवस्थितपणे हलवून घेऊयात. या मिश्रणाला आपण हाताने मिक्स करून घेऊयात. जो गोळा आहे तो असा सॉफ्ट झाला पाहिजे, खूप जास्त हार्ड नाही झाला पाहिजे. तुम्हाला जर वाटतंय थोडासा हार्ड झाला आहे तर तुम्ही हातावरती थोडंसं दूध घेऊन त्याला व्यवस्थितपणे परत मिक्स करून घ्यायचं. याला आपण 10 मिनटं झाकून ठेवून देऊयात. तोपर्यंत आपण तवा आणि मायक्रोवेव्ह प्रीहीट करायला ठेवून देऊयात. मायक्रोवेव्हला प्रीहीट करण्यासाठी कन्व्हेन्शन मोडवर जाऊन 180 डिग्रीवर 5 ते 6 मिनिटं त्याला प्रीहीट करायचं आहे. मी 6 मिनटासाठी प्रीहीट करायला ठेवून देते. त्यासोबतच आपण पॅन पण प्रीहीट करण्यासाठी ठेवून देऊयात. एक पॅन घेतलं आहे, त्यामध्ये मी एक स्टँड घेतलं आहे आणि त्याला आपण बंद करून ठेवून देऊयात. साधारणतः 5 ते 7 मिनटामध्ये हा पॅन प्रीहीट होऊन जातो. मायक्रोवेव्हच्या पॅनला आणि त्याला आपण व्यवस्थितपणे तूप लावून घेऊयात. आता कुकीज बनवण्यासाठी घेऊयात. त्यासाठी आपण हे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे.
आणि हातावरती असे गोल गोल तयार करून घ्यायचे. याचप्रमाणे बाकी सर्व गोळ्या पण तयार करून घेणार आहे. प्रीहीट झालेला आहे, आपण त्याला या कुकीजला मध्ये ठेवून देऊया. आणि परत कन्व्हेन्शन मोडवर 180 डिग्री सेल्सिअसला 10 मिनिटासाठी ठेवून देऊया. आपला प्लॅन पण प्रीहीट झालेला आहे, त्यामध्ये आपण या पण कुकीज ठेवून देऊयात. आणि मीडियम फ्लेमवर 10 मिनटं ठेवून देऊयात. तुम्ही बघू शकता कुकीज तयार आहेत, ते आपण थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तुम्ही बघू शकता कुकीज तयार आहेत, मऊ आणि छान लुसलुसीत अशा कुकीज तयार आहेत. माझ्या ओव्हनमध्ये कुकीज तयार होण्यासाठी 17 मिनिट लागले. तुमच्या ओव्हननुसार ते टाईम थोडाफार चेंज होऊ शकतो. सुरुवातीला 10 मिनिटाचा टाईम देऊन तुम्ही या कुकीज बेक करण्यासाठी ठेवून द्या. प्रत्येकी 2-2 मिनिटांनी चेक करून बघा की या कुकीज तयार झाल्या आहेत का नाही. खालच्या साईडनी थोडासा ब्राउनिश कलर आला, त्यानंतर त्या ओव्हनमधनं काढून थंड होऊ देण्यासाठी ठेवून द्या. गॅसवरच्या कुकीज तयार होण्यासाठी 20 मिनिट लागले. गॅसच्या टेम्परेचरनुसार तो पण टाईम चेंज होऊ शकतो. त्यासाठी 10 मिनटानंतर त्या पण कुकीज 2-2 मिनटांनी चेक करून बघा. या सर्व कुकीजचं मेजरमेंट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. कप्समध्ये आणि ग्रॅम्समध्ये पण याचे मेजरमेंट देते, तुम्ही ते पण जाऊन चेक करा. प्रत्येक मेजरमेंट व्यवस्थितपणे घ्या, तरच कुकीज सॉफ्ट आणि चांगल्या होतात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मदर्स लाईफ मराठीला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन नक्की क्लिक करा, म्हणजे इथून येणाऱ्या पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील. थँक्यू सो मच.